मुंबईत बसून देशाचं राजकारण करणारे दोनच नेते या देशात झाले एक हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आम्हाला दिल्लीला सारखं जावं लागत नाही आमचं देशाचं राजकारण हे मुंबईतून होतं आणि मातोश्रीवरूनच होत राहील व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे चिंता वाटत होती की सभेला लोक जमतील की नाही कारण सारखं लोक म्हणायचे जळगावची शिवसेना गेली संपली 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 अरे चार टकले गेले हे चार टकले म्हणजे काय शिवसेना आहे का ही शिवसेना ही शिवसेना समोर आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातली शिवसेना इथे एकवटलेली आहे आम्ही येऊ नये उद्धवजींनी इथे येऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण देशभक्त आणि स्वाभिमानी उद्धवजीच्या हस्ते होऊ नये म्हणून या चार टकल्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण आम्ही आलो उद्धवजी आले उद्धवजींचं भव्य स्वागत झालं उद्धवजींनी पाहिलं आणि उद्धवजींनी जळगाव जिंकलं खानेची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे महाराष्ट्राला वाटतं की इथे गड नाहीत किल्ले नाहीत डोंगर नाहीत इथे शिवाजी महाराज कुठे आले पण शिवाजी महाराज सोळाशे सहासष्ट साली जेव्हा आग्र्याला जायला निघाले दिल्लीला तेव्हा त्यांचा मुक्काम या जळगावात खानदेशामध्ये होता इथे धरणगावला सांडेश्वराचं मंदिर आहे गावाला सांडेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिरात शिवाजी महाराजांचा मुक्काम होता त्याच्यामुळे ही शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं पुढे चाललेली आहे आणि मगाशी मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातीची तलवार होती ना ती तलवार जाताना ते शिवसेनेला देऊन गेलेले आहेत तलवारीला तलवार भिडेल अशा प्रकारची ताकद आजही आमच्या शिवसेनेमध्ये आहे आज संपूर्ण जळगाव शहर जळगाव जिल्हा भगवा झाला उद्धवजींच्या आगमनान आणि यापुढे भविष्यामध्ये नुसता जिल्हा नाही तर विधानसभा लोकसभा महानगरपालिका या जळगावात आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही असा हा निश्चय करणारी ही जाहीर सभा आहे आपण हजारोच्या संख्येने इकडे जमलेला आजच्या सभेनं त्या चार टकल्यांना धडकी भरली असेल उद्यापासून ते बाहेर पडणार नाहीत लक्षात घ्या या महाराष्ट्राचा सेनापती माननीय उद्धव ठाकरे साहेब जे या राज्याचं काल नेतृत्व करत होते उद्या करतील आणि करत राहतील आणि इतकंच नव्हे तर भविष्यामध्ये देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर पडली तरी आपल्याला आश्चर्य वाटायला नव्हतं आणि आजचा हा शुभ संकेत आहे की सरदार पटेल ज्याने या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक मजबूत अशी दिशा दिली त्यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव साहेबांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज ज्याने स्वराज्य घडवलं ज्याने महाराष्ट्र राज्य स्थापन केलं त्या राज्याचं नेतृत्व सुद्धा उद्धवजींनी आजही सुरू ठेवलेलं आहे मुख्यमंत्री पद असेल किंवा नसेल सत्ता येते आणि जाते आम्ही सत्ता परत आणण्याची धमक या समोरच्या शिवसैनिकांमध्ये आणि खानदीची भूमी ही कायम शिवसेनेसाठी आज्याची आणि लाभाची ठरलेली आहे अरे चार गेले दहा निवडून आणू अशी ताकद या समोरच्या आमच्या कार्यकर्त्यां आपण सगळे उद्धवजींच्या भाषणासाठी उपस्थित आहात मी आपला फार वेळ घेणार नाही पण मी उद्धवजींना इतकं सांगतो उद्धवजी या खांदेच्या प्रत्येक भूमीत या घराघरात आणि मनात मनगडात शिवसेना आहे जे सोडून गेले ते गदार जनतेमध्ये त्यांना अजिबात स्थान नाही आहे अजूनही ती जनतेमध्ये मोकळ्या मनानं फिरू शकत नाही मोकळेपणानं फिरू शकत नाही त्यांच्या मनामध्ये भीती आहे जर आम्ही लोकात गेलो लोक आम्हाला चपला मारतील जोडे मारतील ही त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि म्हणून ही खांदेची भूमी आपल्याकडे अत्यंत अपेक्षेनं आणि आशेने पाहते आहे आणि ही भू ही जी जनता आहे खांदेची ही अत्यंत श्रद्धावान आणि निष्ठावान आहे त्यांनी कायम बाळासाहेब ठाकऱ्यांवरती प्रेम केलं त्यांनी आपल्यावर प्रेम केलं आणि ती शिवसेनेवर प्रेम करणारी जनता यापुढे सुद्धा शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील इतकंच मी सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र